खरा अभ्यास। टिंकू आणि रिंकी दोघही जुळे भाऊ बहीण होते। एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते। दोघही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा। यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला, तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली। माझ्याकडे एकच सायकल आणायचा बजेट आहे। तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल। बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले, पण टिंकू जरा जास्तच स्मार्ट होता। त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे। तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे। आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती। ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची। तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे। तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये। एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये। तुला कसं माहिती? अग हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्यूशनच्या सरांनी। नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात। ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट। एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना। मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू। दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला। फायनली परीक्षा झाली। ये परीक्षा संपली, मस्ती सुरू। काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला, आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं। टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली। ये आता मला सायकल मिळणार, हुर्रे। टिंकूला सायकल मिळाली, तो खूप खुश झाला। हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे। रिंकीला पण चालवू दे हा। पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता? तो तर सायकल घेऊन फरार झाला। त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं। जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले। आम्ही लोक जीवन सायकलचं प्रमोशन करत आहोत। मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे। जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर जी1ची टॉप मॉडेल वाली सायकल प्राइज मध्ये मिळेल, आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण। दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला। क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे। रिंकीने पुस्तक अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली। हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले। वा रिंकी, वेळे आधीच करून दाखवलंस, व्हेरी गुड। टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती। शेवटी टिंकूने पेपर परत दिला। दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला। आणि या क्विझ मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी। रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा। आणि टिंकूला मिळाली एक शिकवण। टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा। शाळेचे होमवर्क। खूप वर्षांपूर्वी एका शहरात 8 वर्षांचा शिवम आपल्या आई वडिलांसोबत राहत होता। शिवमला खेळणं आणि फिरणं खूप आवडायचं। या सगळ्यात तो नेहमी आपल्या शाळेच्या होमवर्कला टाळायचा। आई, शाळेचं होमवर्क मी उद्या करेन। आणि ज्या दिवशी शाळेत टीचर होमवर्क चेक करणार, त्या दिवशी तो काहीतरी कारण काढून शाळेला सुट्टी मारायचा। आई, आज माझं खूप पोट दुखतंय, मी शाळेत नाही जाऊ शकत। ठीक आहे शिवम, आज तू घरीच आराम कर। असंच खूप दिवस चालू होतं। मग एके दिवशी अचानक टीचरने वर्गातल्या सगळ्या मुलांना म्हटलं, मुलांनो, मी उद्या तुमचे 3 विषय इंग्लिश, हिंदी आणि गणिताच्या वया तपासेन, म्हणून उद्या सगळी मुलं आपल्या वया घेऊन येतील। ओके टीचर। शिवमचा मित्र अंकितला
हे माहित होतं की शिवमची कुठलीच वही पूर्ण नाहीये. तो शिवमला म्हणाला, शिवम आता तू काय करशील, तुझी तर कोणत्याच विषयाची वही पूर्ण नाहीये. मला माहितीये आणि म्हणूनच मी उद्या शाळेत येणार नाहीये. काय? हो. आणि मग नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी शिवमने पोटदुखीचं नाटक सुरू केलं. आई, माझ्या पोटात खूप दुखतंय. आज परत? बरं ठीक आहे, तू आज पण घरीच आराम कर. अशा प्रकारे शिवमला शाळेत जाण्यापासून सुट्टी मिळाली. शाळेत टीचर सगळ्या मुलांच्या वह्या एक एक करून चेक करत होत्या. तेव्हा टीचरने आपल्या घड्याळात बघितलं की शाळेच्या सुट्टीची वेळ झाली आहे. हे बघून त्या सगळ्या मुलांना म्हणाल्या, मुलांनो आता शाळेच्या सुट्टीची वेळ आली आहे, म्हणून आता जी मुलं राहिली आहे त्यांच्या वया मी उद्या तपासेन. त्यात संध्याकाळी पार्क मध्ये खेळताना शिवम जेव्हा अंकितला भेटला तेव्हा अंकितने त्याला सगळं सांगितलं. टीचरने सांगितलंय की जी मुलं राहिली आहेत त्यांच्या वया उद्या तपासणार आहे. हो का? तर मग मी उद्या पण येणार नाही. दुसऱ्या दिवशी पण शाळेतल्या मुलांच्या वह्या तपासता तपासता शाळेच्या सुट्टीची वेळ झाली. आणि मग पुन्हा एकदा टीचर मुलांना म्हणाल्या, जी मुलं आज पण राहिली आहेत त्यांच्या वया मी उद्या तपासेन. यावेळी सुद्धा अंकितने शिवमला सगळं सांगितलं. आज पण सुटायची वेळ झाली, म्हणून टीचरने सांगितलंय की बाकी मुलांच्या वया त्या उद्या तपासणार आहेत. अच्छा, म्हणजे मला उद्या पण सुट्टी मारावी लागेल. असेच 3 दिवस गेलेत. टीचर 3 दिवस वह्या तपासत होत्या आणि शिवम कुठलं तरी कारण काढून शाळेला सुट्टी मारत राहिला. 6व्या दिवशी शिवमने कारण द्यायला सुरुवात केली तेव्हा आईने त्याचं ऐकलं नाही आणि रागात येऊन त्याला म्हणाली, मी तुला 6 दिवसापासून बघतीये, तू तब्येतीचं कारण सांगतोयस आणि शाळा सुटल्यावर पूर्ण दिवस मित्रांसोबत खेळतोस, म्हणून आज तर तुला शाळेत जावंच लागेल. पण आई, माझं पोट खूप दुखतंय. तू गपचूप शाळेत जातोस की मी तुझ्या बाबांना बोलवू? शिवम आपल्या वडिलांना खूप घाबरायचा म्हणून तो शाळेत जायला तयार झाला. ठीक आहे आई, मी शाळेत जातो. शिवम तयार होऊन शाळेत पोहोचला. क्लास मध्ये टीचर जशा वर्गात गेल्या त्यांची नजर शिवम वर पडली. त्या त्याला म्हणाल्या, शिवम तर आज तू शाळेत आलासच, मी खूप दिवसापासून तुझीच वाट बघत होते. आता लवकर तुझ्या सगळ्या वया घेऊन माझ्या जवळ ये, आज मी तुझ्या सगळ्या वया तपासेन. हे ऐकून शिवम खूप घाबरला. तो घाबरतच उभा राहिला आणि म्हणाला, टीचर मी आज नोटबुक आणायला विसरलोय. का? तुला माहित होत ना आज मी सगळ्यांच्या वया तपासणार आहे, मग तू वया आणायला कसा विसरला? सॉरी टीचर. आणि चुकून पण उद्या शाळेला सुट्टी मारू नकोस. ओके टीचर. टीचरचं बोलणं ऐकून शिवमला कळलं होतं की आता त्याला कसंही करून आपल्या नोटबुक्स कम्प्लीट कराव्या लागतील. तो आपला मित्र अंकितला म्हणाला, अंकित तू मला तुझ्या 3ही सब्जेक्टच्या नोटबुक्स देऊ शकतोस? का? तू माझ्या वयांचं काय करणार? टीचरने तर तुला तुझ्या वया आणायला सांगितले आहेत. मला माहितीये, पण माझ्या नोटबुक्स कम्प्लीट नाही आहेत, म्हणून मी तुझ्या नोटबुक्स बघून माझ्या नोटबुक्स कम्प्लीट करेन. तुला हे सगळं करायची काय गरज आहे? तू नेहमीप्रमाणे शाळेला सुट्टी मार. नाही, मला वाटतं मी आता या कामाला आणखी नाही टाळू शकत, म्हणून मला आता हे काम करावंच लागेल. पण तू उद्या सकाळपर्यंत 3ही वया कशा पूर्ण करशील? मला नाही माहित, पण मला हे करावंच लागेल. अंकितने शिवमला आपल्या नोटबुक्स दिल्या. शिवम आपल्या घरी पोहोचला. तो सरळ आपल्या खोलीत गेला आणि काम करायला बसला. तो पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र सतत लिहित होता आणि सकाळ होईपर्यंत त्याने 3ही नोटबुक्स कम्प्लीट केल्या. काम पूर्ण झाल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला. शेवटी 3ही नोटबुक्सचं काम पूर्ण झालं. आता मी न घाबरता शाळेत जाऊ शकतो. दुसऱ्या दिवशी तो 3ही नोटबुक्स घेऊन शाळेत पोहोचला. शाळा सुरू होताच सगळ्यात आधी टीचर शिवमला म्हणाल्या, शिवम तुझ्या वह्या घेऊन माझ्या जवळ ये. शिवम 3ही वह्या घेऊन टीचर जवळ गेला. संपूर्ण रात्र न झोपल्यामुळे तो खूप
थकलेला होता। त्याचे डोळे पण लाल झाले होते। हे घ्या टीचर, माझ्या वह्या। टीचरने शिवमचा थकलेला चेहरा बघितला तेव्हा त्यांना कळलं की त्याने रात्रभर जागून या वह्या पूर्ण केल्या आहेत। त्या शिवमला समजावत म्हणाल्या, मला माहित होतं की तुझ्या वह्या पूर्ण नाहीयेत। या वह्या तू रात्रभर जागून पूर्ण केल्या आहेस, म्हणून थकल्यामुळे तुझे डोळे एवढे लाल झाले आहेत। शिवम, म्हणून म्हणतात की आपल्याला आपलं काम वेळेवर केलं पाहिजे, कारण नंतर सगळं काम एकत्र करण्याचा त्रास होणार नाही। ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव की दुर्लक्ष करण्याने कोणतंही काम संपत नाही, उलट अजून वाढतं। शिवमला टीचरचं बोलणं कळलं। तो टीचरला म्हणाला, सॉरी टीचर, यापुढे मी सगळं काम वेळच्या वेळी करेन आणि कधीच कुठल्या कामाला दुसऱ्या दिवशीसाठी नाही टाळणार। अशा प्रकारे शिवमची प्रत्येक कामाला टाळण्याची सवय सुटली आणि तो प्रत्येक काम वेळेवर करायला लागला। सर, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर यांना लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा।